नमस्कार, मी सुहास पंडित। मी आज एका भारतातील आणि महाराष्ट्रामधील वाई तालुक्यातील भुईंज गावातील एका महान चित्रकाराची ओळख करून देणार आहे। हा चित्रकार म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून सखाराम विष्णू वागुलकर, अर्थात एस व्ही वागुलकर या नावाने पुढे प्रसिद्ध झाले। लहानपणापासूनच चित्रकलेची रुची असलेल्या या व्यक्तीला आपलं माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या भावाने कोल्हापूरला घेऊन गेले। कोल्हापूरला त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये रंगवायचं आणि सेट उभं करण्याचं काम होतं, त्यामध्ये ते विशेष न रमल्यामुळं ते परत भुईंजला आले। आता पुढं करायचं काय हा प्रश्न फार मोठा होता। भुईंजला तर आलेलं आहे, मग त्यांनी हार्मोनियम वाजवायला मेळ्यामध्ये जायला सुरुवात केली। हे त्यांच्या पुण्यातील सदाशिवराव मेहुणे यांच्या लक्षात आलं, त्यांनी त्याला भुईंजमधनं उचललं आणि पुण्याला अभिनव कला महाविद्यालयाची पूर्वीची ती मॉडर्न स्कूल होती त्यामध्ये नेऊन दाखल केलं। फाईन आर्ट शिक्षण घेऊन 6 वर्षाचं शिक्षण पूर्ण करून आता वेगळ्या क्षेत्रामध्ये पदार्पण करणार होता, तो म्हणजे ॲडव्हर्टायझिंग एजन्सी। काय घडणार आहे माहीत नव्हतं, पण पुढं त्यांच्या दृष्टीनं बऱ्याच काही गोष्टी वाढवून ठेवल्या त्या। महाविद्यालयातलं आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते मुंबईला आले। मुंबईत छोट्या मोठ्या ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये त्यांनी नोकऱ्या केल्या, पण खरं त्यांचं नशीब उजळलं ते म्हणजे जे वॉल्टर अँड थॉम्सनमध्ये नोकरी मिळाल्यानंतर। जे वॉल्टर अँड थॉम्सनमधली त्यांची कारकीर्द ही सगळ्यात मोलाची ठरली। त्यांनी आलेल्या संधीचा फायदा घेतला आणि त्यामध्येच त्यांना आलेलं एक नवीन काम, ते म्हणजे जे आर डी टाटांच्या एअर इंडिया या कंपनीचा सिम्बॉल करण्याचे, आणि तो सिम्बॉलही तेवढाच तोडीचा आणि तयारीचा केला। त्याचं नाव आहे एअर इंडियाचा महाराजा। आपण सगळ्यांना महाराजा माहीत आहे, महाराजा हा सगळ्यात जबरदस्त झालेलं त्यांचं आणि उमेश रावांची एक देण आहे। एअर इंडियाच्या महाराजाबरोबरच त्यांनी आणखीन काही काम कंपनीची कामं केली, त्यामध्ये महत्वाच्या कंपन्या होत्या लार्सन अँड टुब्रो, फिलिप्स, शेल या सगळ्या कंपनींचे त्यांनी ॲडव्हर्टाईज केले। एअर इंडियाचं काम करत असतानाच उमेश राव गेले आणि संपूर्णपणे जे वॉल्टर अँड थॉम्सनची जबाबदारी वागुलकरांच्यावर पडली। वागुलकरांनी एअर इंडियाच्या महाराजाला वाढवला आणि फुलवला आणि वेगवेगळ्या रूपांमध्ये त्याला ॲडव्हर्टाईजमध्ये दाखवला। आणि याच काळामध्ये आणखीन एक गोष्ट घडली, ती म्हणजे मुंबई दूरदर्शननी त्यांची मुलाखत सह्याद्री चॅनलसाठी घ्यायचं ठरवलं, त्यासाठी बैठकी पण झाल्या, परंतु त्यातच त्यांच्या आधीच वागुलकरांचं निधन झालं, त्यामुळं आपल्याला ती काही ऐतिहासिक घटना किंवा वागुलकरांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकली नाही। असं ह्या प्रसिद्धी परान्मुख चित्रकाराची माहिती बऱ्याच कारणाने अधोरेखित राहिली, महाराष्ट्राला कळू शकलं नाही। महाराष्ट्राच्या गॅझेटमध्ये पण टाकायचा मी प्रयत्न केला, त्यांनी पण घेतली आणि त्याच्यासाठी आज मी पुन्हा एकदा आपणा सगळ्यांना ही माहिती सांगण्याचा प्रयत्न केला। धन्यवाद।